प्रकृती हरिहर गर्जे. माझे नाव प्रतीक ढाकणे. आज आम्ही कोरोना बद्दल सांगणार आहे. आपल्याला शाळेला सुट्टी कमवून दिलेली हे तुला माहिती? हा, आपल्या आपल्याला काही धोका होऊ नये म्हणजे आपल्या म्हणजे चीन मधून आपल्या एक रोग आलेला आहे, त्याचं नाव कोरोना आहे. तो जो कोरोना आहे तो आपल्याला हवा नाही म्हणून आपल्या शाळेने म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला बातम्यामध्ये ऐकलं असेल ना आपल्याला सुट्ट्या दिलेल्या. आणि हे कोरोना काय आहे? कोरोना हा एक रोग आहे ज्याने करून आतापर्यंत आपल्या आपल्या आपला जी भारत देश आहे त्याला आपल्या आपल्याला अजून एक सुद्धा अँटीट्यूट भेटलेला नाही. सो आपल्याला त्याच्या सो आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे. आता त्याचे आपण आता पाहतो. आपल्याला सर्दी सर्दी खोकला ताप हे लक्षणं दिसले म्हणजे आपल्याला कोरोना झाला असं समजून घ्यायचं. आणि हे कोरोना कसे होतो? जर आपण खेळायला गेलो तर तिथं दुसऱ्या जे माणसं येतात त्यांनी हात लावलेला असतो. जर त्यांना कोरोना झालेला असला तर त्यांचे जे जंतू आहेत ते त्या वस्तूला हे चिटकलेले असतात. तर आपण त्याला हात लावल्यावर ते जंतू आपल्याकडे येतात. जर एखादा माणूस जर खोकला झालेला असेल तो खोकला तर त्याचे जे जर्म्स आहेत ते आपल्या बॉडीवर पडतात किंवा आपल्या आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा ते जर्म्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. तेव्हा आपल्याला तो कोरोना म्हणजे मग स्टार्टिंग आपल्याला खोकला ताप सर्दी सुरू होते. कोरोना नाही होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला कोरोना नाही हे असं वाटलं तर आपण जर आपण कुठे बाहेर चाललो असलो तर आपण मास्क आपल्या तोंडाला लावले पाहिजे. जर मास्क आपल्याला उपलब्ध नसते तर आपण रुमाल लावले पाहिजे. आपण बाहेरून आल्यावर सॅनिटायझरनी 20 ते 10 सेकंद आपण हात धुतले पाहिजे. परत जेव्हा आपल्याला सर्दी आहे खोकला आहे म्हणजे सर्दी आहे तर आपण रुमाल हे केलं पाहिजे. आणि जर आपल्याला वाटत असले आपल्याला कोरोना झालाय तर काय करायला पाहिजे? जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला कोरोना झालाय तर आपण जवळच्या हॉस्पिटल्समध्ये केलं पाहिजे व डॉक्टरांना सांगितलं पाहिजे की आम्हाला असं असं होतंय तर याच्यावर इलाज काय. आणि हे कोरोना व्हायरसचा अँटीजन बनला आहे? नाही, आपली गव्हर्नमेंट तर अजून बनवतीये पण आतापर्यंत बनवलेला नाहीये. आपल्याला आपली काळजी घेतली पाहिजे. बचाव हाच उपाय. धन्यवाद. अचूक वेगवान आणि ताज्या घडामोडीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.